दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया न छांडिए जब लग तन में प्राण। जी हां दर्शकों, मन में दया की भावना लिए सामाजिक संस्थाएं क्या काम करती है ये समझिए। भारत विकास परिषद पूना, गेल इंडिया लिमिटेड, जलाराम सत्संग मंडल, गुजराती समाज अमरावती, इनके संयुक्त तत्वाधान में दिनांक 9 व 10 दिसंबर को भक्तिधाम बदनेरा रोड पर सुबह 10 से शाम 4 बजे तक दिव्यांगों के लिए कृत्रिम हाथ और पांव बिना मूल्य देने का उपक्रम किया जाना है। ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में दिनांक 30 नवंबर को दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। प्रतिदिन अखबार हेमंत। गेल इंडिया लिमिटेड, भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे, श्री जलाराम सत्संग मंडळ अमरावती व श्री गुजराती समाज अमरावती यांच्या सहयोगाने आयोजित आजच्या पत्रकार परिषद मी सर्व पत्रकार बंधूंचं, प्राध्यापक डॉक्टर रविकांत कोल्हे, इंडिपेंडेंट डायरेक्टर गेल, मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणाला आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले भारत विकास परिषद विकलांग केंद्राचे ट्रस्टी व विकलांग केंद्र प्रमुख माननीय श्री विजय विनायजी खटावकर हे माझे शेजारी बसले आहेत। त्यानंतर गुजराती समाज अध्यक्ष माननीय श्री दिलीपभाई पोपट हे सुद्धा माझ्या बाजूलाच बसलेले आहेत। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले व या सर्व विकलांग जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भक्तिधाममध्ये, त्या कार्यक्रमाचे समन्वय श्री अमृतभाई पटेल माझ्यासोबत उपस्थित आहेत। त्यानंतर भारत विकास परिषद अमरावती शाखेचे अध्यक्ष सन्माननीय अतुलजी भारद्वाज इथे आहेत। त्याचबरोबर आमच्यासोबत खांद्याला खांदा देऊन काम करणारे सक्षमचे अध्यक्ष श्री रामप्रकाशजी गिल्डा आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि डॉक्टर लोहानाजी आमच्यासोबत उपस्थित आहेत। त्याचबरोबर या अमरावती शाखेचे भारत विकास परिषदेचे सेक्रेटरी सचिव माननीय श्री शशांकजी देशपांडे पण उपस्थित आहेत व आमच्या भगिनी सुद्धा उपस्थित आहेत। आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना पत्रकार दिलेत आहे, तरी या संदर्भात विस्तृत अशी माहिती देण्याकरता मी भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांचे ट्रस्टी श्री विनायजी खटावकर यांना विनंती करतो की त्यांनी या दिव्यांगांना जे हातपाय मॉड्युलर हातपाय देत आहे, कॅलिपर देत आहे, त्या संदर्भात सविस्तर माहिती द्यावी व कार्यक्रमाचं जे आयोजन आहे त्याचं सुद्धा सूत्रबद्ध सगळी माहिती आपल्यासमोर विनंती करावी। नमस्कार। साधारण एक 15-20 मिनिटात आपण सगळं माहिती सांगतो आणि नंतर मग आभार प्रदर्शन आणि भोजन सहभोजन आहे। तुमच्यासोबत गप्पा मारताना पण जेवण करताना गप्पा होतीलच। या 15-20 मिनिटात मी 3 ठीक आहे, चालू। ते असं मुद्दा फोटोमध्ये मला तरी द्यावं माईकला नको एनिवे। तर मी प्रथम हे हा जो आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो हे काय आहे तिथून सुरुवात करतो, नंतर मग आता जे इथे शिबिर ठेवलेलं आहे त्या शिबिरा संदर्भात माहिती सांगतो आणि तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे हे सांगून मी थांबणार आहे। भारत विकास परिषद ही एक अखिल भारतीय संस्था आहे ज्याचं नेटवर्क, ज्याच्या शाखा संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात बहुतांशी जिल्ह्यात आहे। अमरावतीमध्ये सुद्धा भारत विकास परिषद आहे, अतुल भारद्वाजचे अध्यक्ष आहे, असे सगळ्या ठिकाणी भारत विकास परिषद नेटवर्क आहे। भारत विकास परिषदेचं कार्य संस्कार क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात सुरू असतं। त्याच्यातलं
आताच जे आहे ते आपण सेवा क्षेत्रासाठी बसलो. माझ्याकडे मी विनय खटावकर मी गव्हर्नमेंटमध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कार्यकारी अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो. 4 वर्षापूर्वी रिटायर झालो परंतु या दिव्यांगांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी गेले 15 ते 20 वर्षापासून संबंधित आहे आणि ड्युरिंग सर्व्हिस ऑल्सो मला शक्य होईल तेवढं हे समाजसेवी काम उपक्रम मी करतो. या आमचा जो ट्रस्ट आहे आर्थिकदृष्ट्या सगळं विषय सांभाळण्यासाठी एक ट्रस्ट केलेला आहे आणि त्याचा ट्रस्टी पण आहे आणि या विकलांग केंद्राचा प्रमुख म्हणून काम करतो. विकलांग केंद्र काय करतं तर विकलांग केंद्र जे आहे आपलं पुण्यामध्ये परमनंट सेंटर आहे आणि कोणीही दिव्यांग विदाऊट एनी रेफरन्स तिथे आला तरीसुद्धा आम्ही त्याला मोफत कृत्रिम पाय देतो. कोणता ते नंतर सांगतो. मोफत कृत्रिम पाय देत असतो. आता आम्ही जिथे पुण्याच्या केंद्रात येतात त्यांना मोफत देतो पण असं लक्षात आलं की महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी गरज आहे कारण ते दिव्यांग तिथून जिल्हा पुण्यापर्यंत पण येणं त्यांना शक्य नाही आहे जरी कन्सेशन असलं गव्हर्नमेंटने दिलेलं तरीसुद्धा. म्हणून आम्ही साधारण वर्षात 10 ते 12 कॅम्प वेगवेगळ्या जिल्ह्यात घेतो. तर तो आत्ता आज अमरावतीला आहे नंतर डोंबिवलीला आहे नाशिकला आहे धुळ्याला आहे परभणी आहे सिंधुदुर्ग आहे सगळ्या ठिकाणी असे कॅम्प घेत असतात. अशा पद्धतीचा जो कॅम्प आहे तो आत्ता आपण इथे अमरावतीला घेतो. तर आता आपण अमरावती कॅम्पकडे येऊया. आता या कॅम्पमध्ये आम्ही कोणता पाय देतो. आता या कॅम्पमध्ये म्हणजे कायम आम्ही विकलांग केंद्रावर सुद्धा सुरू केलं त्यातला एक फरक सांगतो आणि मग पुढे जातो. आपल्याला सगळ्यांना जयपूर फूट हा ब्रँड नेम झालाय. जयपूर फूट माहिती आहे. 5 वर्ष आम्ही पण 25 वर्ष झाले रुपयावर 6 वर्ष आहे भारत विकास परिषदेचं. पण आमच्या पण असं लक्षात आलं की जयपूर फूट आता 9 डेज इट इज आउटडेटेड. जयपूर फूट 9 डेज इट इज आउटडेटेड. आणि आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय आम्ही देतो. कलियुगात किंमत सांगितली की त्याचं महत्व कळतं म्हणून सांगतो. क्वालिटी तर आहेतच सांगण्यासारख्या. जो पाय बाहेर 50 ते 75 हजार रुपयाला कमर्शियली विकत गेले दिव्यांग तर मिळतो तो 50 ते 75 हजाराचा पाय अमरावतीमध्ये 350 दिव्यांगांना मोफत देण्यात येणार आहे 9 व 10 डिसेंबर. आरक्षण नसल्यामुळे त्यांना लिमिटेड आहे नोकरी आणि दिव्यांगाची संख्या भरपूर आहे त्याच्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल याचा प्रयत्न फेज 2 मध्ये आम्ही लोक करणार आहे अर्थात भारत विकास परिषद पुणे आणि आम्ही स्थानिक लोक सहकार्य पण करणार किंवा त्याला स्वतःच्या कारण मोदीजींचं जे धोरण आहे दिव्यांगजी यांनी सांगितलं दिव्यांग काम होतं तर दिव्यांगांना स्वतःच्या कारण त्यांच्यामध्ये एक गुण जास्त असतो एक स्किल जास्त असते आणि ते स्किलफुल असल्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने तसं उभं करायचं म्हणून हा स्वावलंबीचा दुसरा प्रयत्न राहील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही आम्ही सामान्य ज्याप्रमाणे म्हणजे आपलं संपूर्ण शरीर असताना आपण ज्याप्रमाणे चालू बोलू शकतो सायकल चालू शकतो पळू शकतो उडू शकतो त्याचप्रमाणे हे हातपाय लावल्यानंतर त्याची ॲक्टिव्हिटीज राहील जेणेकरून तो सामान्य माणसासारखाच चालू शकेल बोलू शकेल गाडी चालू शकेल. आणि अशा अनेक लोकांना हातपाय दिल्यानंतर असे अनेक लोक आहेत की जे स्वतःच्या पायावर उभे झाले आहेत. पूर्वी जे डिपेंडेबल असायचे आता ते इंडिपेंडेंट झाले आहेत असा एक हा प्रयोग आहे. आणि अशा पहिले अपना शुभ नाम बोलिए बाद में संस्था का नाम बोलिए और क्या प्रोग्राम लिया है आपने ये सब बात अपने एक मिनट में हो जाना चाहिए. यस नमस्कार मैं विनय खटावकर पुणे से आया हूँ. अमरावती में 9-10 दिसंबर को अमरावती के सभी कार्यकर्ताओं के माध्यम से सहायता से हम लोग भव्य दिव्यांग कैंप ले रहे हैं. या दिव्यांग कॅम्पमध्ये गेल इंडिया लिमिटेड यांचा CSR निधी आहे. सर पहिले आपने हिंदी से शुरू किया बीच में मराठी स्टार्ट कर दी. एक तो आप हिंदी बोलिए या तो मराठी बोलिए. ठीक है काका रिपीट कर कट करो. उन्होंने हिंदी बोला बाद में मराठी शुरू कर दिया. मराठी मराठी तो बोलतो. अच्छा एडिट करोगे ठीक है ओके. नमस्कार मी विनय खटावकर पुणे पुण्याहून आलेलो आहे. आपण 9-10 डिसेंबरला
अमरावतीला भव्य दिव्यांग कॅम्प घेतोय. गेल इंडिया लिमिटेड यांचा CSR निधी आहे आणि जलाराम सत्संग मंडळ अमरावती आणि गुजराती समाज अमरावती यांचा सहयोग आहे. भारत विकास परिषद विकलांग केंद्र आहे. भारत विकास परिषद ही एक राष्ट्रव्यापी संस्था आहे, त्याच्या अमरावतीला शाखा आहे आणि या विकलांग केंद्रातर्फे ॲडव्हान्स अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे मॉड्युलर पाय आपण दिव्यांगांना मोफत देणार आहोत. अर्थात गेल इंडियाचं आर्थिक सहाय्य आहेच आणि स्थानिक संस्थांचं भरघोस मदत पण आहे. यात आत्ता माझ्या शेजारी जे बसलेले आहेत रवीभाऊ कोल्हे, हे गेल इंडियाचे संचालक आहेत. यांच्याच माझा परिचय झाला आणि यांच्याच ओळखीमुळे ते म्हटले आपण अमरावतीला कॅम्प घेता येईल का असा. म्हटलं येस घेऊया नक्की. आणि गेल इंडियाचे ते संचालकच असल्यामुळे आपल्याला गेल इंडियाचं आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे. किती लोकांना हे तुम्ही वाटप करता? आम्ही हे 350 दिव्यांगांना मोफत देणार आहोत. आता हा जो पाय याच्याबद्दलची दोनच मिनिट अगदी दोन शब्दात मी तुम्हाला माहिती सांगतो. जयपूर फूट आपण ऐकलेलं आहे सगळ्यांनी, पण आता तो आउटडेटेड झालेला आहे. आपण कोणता मॉड्युलर पाय देणार आहे? अत्याधुनिक मॉड्युलर टेक्नॉलॉजीने बनवलेला पाय ज्याची कमर्शियल किंमत बाहेर 50,000 ते 75,000 आहे, असा पाय आपण मोफत देणार आहोत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नोंदणी 350 आहे, दिव्यांग 350 झालेले आहेत. तरीसुद्धा जरी पुन्हा दिव्यांग आले तरी आम्ही कोणाला नाही म्हणणार नाही. आम्ही म्हणणार ठीक आहे, आम्ही तुम्हाला इथून व्यवस्था करू, पुण्याला पाठवू, पुण्याहून तुम्ही बसवून घ्या, कारण पुण्याला हे केंद्र कायम चालू असतं. अशा पद्धतीचा विषय आहे. त्यामुळे मला आनंद वाटतो की जलाराम सत्संग मंडळ, गुजराती समाज, रवीभाऊ कोल्हे आणि भारत विकास परिषद अमरावती शाखेचे पदाधिकारी, सक्षम संस्था, स्वावलंबी भारत अभियान संस्था, या सगळ्या संस्थांनी मिळून हे हा भव्य दिव्यांग यज्ञच म्हणूया आपण हा होस्ट करतायत आणि 9-10 डिसेंबरला हा संपन्न होणार आहे. पुनश्च सगळ्या दिव्यांगांना याचं अभिनंदन, धन्यवाद.